अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। दिनांक 3 मे 2022 या दिवशी आहे अक्षय तृतीया। वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हणतात। हा दिवस पितरांचा सण म्हणून ओळखला जातो। देव कार्यासाठी, धर्म कार्यासाठी आणि पितृ कार्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो। या दिवशी केलेलं पूजा पाठ जप तप होम हवन या सर्वांचं पुण्य हे अक्षय टिकतं। अक्षय म्हणजे अखंड, जे कधीही संपत नाही त्याला अक्षय असे म्हणतात। त्यामुळे या दिवशी पूजा पाठ करण्याला, मंत्रोपासना करण्याला आणि हवन तसेच पितरांची सेवा करण्याला विशेष महत्व आहे। लक्ष्मी पूजन आणि धनतेरस या दिवसाला जेवढं महत्व असतं तेवढंच महत्व अक्षय तृतीयेला असतं। त्यामुळे या दिवशी लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी आपल्यावर व्हावी किंवा लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त व्हावी यासाठी आपण काही साधे आणि सोपे उपाय तसेच सेवा करत असतो। बुधवार आणि रोहिणी नक्षत्र जेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी येतं तेव्हा ही तिथी अतिशय मंगलदायक आणि महापुण्यदायक मानली जाते। आणि या वर्षी म्हणजेच 3 मे 2022 या दिवशी रोहिणी नक्षत्र आलेलं आहे, त्यामुळे या अक्षय तृतीयेला विशेष महत्व आहे। म्हणूनच या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्या किंवा कोणते उपाय करावे ज्याने लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होईल तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी सुचिरभूत होऊन आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशी पत्र टाकून आंघोळ करावी। त्यानंतर आपल्या प्रवेशद्वाराचा जो मेन उंबरटा असतो त्या उंबरट्याला हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबरठ्याला त्याचं लेपण करावं किंवा त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून तुम्ही उंबरठा सारवून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर नित्याची देवपूजा करावी। या दिवशी आवर्जून देवांपुढे आणि तुळशींपुढे एक शुद्ध तुपाचं निरंजन अवश्य लावावं। त्यानंतर देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करावा। हा अभिषेक पंचामृताने तुम्ही करू शकता किंवा पाण्याने सुद्धा करू शकता। अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णाला तुळशीची पानं अर्पण करावी। देवपूजा झाल्यानंतर या दिवशी आवर्जून माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित पूजा करावी। भगवान श्री विष्णूंना पांढरं कमळ अर्पण करावं। पांढरं कमळ अर्पण करणे शक्य नसेल तर पांढरं गुलाबाचं फूल तुम्ही भगवान श्री विष्णूंना अर्पण करू शकता। या दिवशी विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्राचा पाठ करणे महापुण्यदायक मानले जाते। त्याचबरोबर श्री सूक्ताचा 16 वेळेस पाठ करावा। त्याचबरोबर श्री सूक्त, पुरुष सूक्त, श्री महालक्ष्मी अष्ट किंवा कनकधारा स्तोत्र या स्तोत्राचं पठण तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता, ते महापुण्यदायक ठरेल। महालक्ष्मी अष्टकाचं पठण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 16 वेळेस करा किंवा शक्य असेल तर 108 वेळेस केलं तरी अति उत्तम। या दिवशी श्री सूक्ताचं 16 वेळेस पठण करावं। त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि व्यंकटेश स्तोत्र यांचं देखील पठण करणं महापुण्यदायक आहे। आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये असलेल्या शुभ, सौभाग्यकारक आणि लक्ष्मीकारक अशा ज्या वस्तू आहेत त्यांची पूजा या दिवशी आवर्जून करावी। जसं की कवड्या, गोमती चक्र, दक्षिणावर्ती शंख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रीयंत्र। या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं हे अतिशय शुभ आणि मंगलदायक आहे। श्रीयंत्रावर 16 वेळेस श्री सूक्ताचा पाठ करून या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। त्याचबरोबर या दिवशी श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र वाचणे सुद्धा खूप शुभ मानले जाते। ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ जरूर करावा। जर दुर्गा सप्तशती वाचणे शक्य नसेल तर या दिवशी सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही 11 वेळेस किंवा 21 वेळेस वाचू शकता। या दिवशी करण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे 11 गोमती चक्र, 11 कवड्या आणि 11 नाणी एकत्र पूजेमध्ये ठेवून तुम्हाला त्यावर ओम श्रीम नमः या महालक्ष्मी मंत्राचा जप करावा। हे सर्व एकत्र बांधून तिजोरीमध्ये ठेवावे किंवा गल्ल्यामध्ये ठेवावे। हा दिवस पितरांचा सण आहे म्हणूनच दुपारी 12 वाजेच्या नंतर म्हणजे मध्यान्हकाळी पितरांना नैवेद्य दाखवावा। काही ठिकाणी पितरांना अग्निघास देण्याची सुद्धा पद्धत असते। या दिवशी दुपारी 12 वाजेच्या नंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृसूक्ताचा पाठ करावा। या दिवशी दानधर्माला विशेष महत्व आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही यथाशक्ती दान करू शकता। उदक कुंभ दान हे अत्यंत महत्वाचे या दिवशी मानले जाते। उदक कुंभ म्हणजे पाण्याने भरलेला माठ किंवा रांजण, ते तुम्ही कोणत्याही गोरगरिबाला किंवा योग्य व्यक्तीला दान करा। फक्त एवढीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत। श्री स्वामी समर्थ, धन्यवाद।